माझ्या यूट्यूब फॅमिलीला आम्ही शेलटकर्सकडून होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर होळी का म्हणजे काय आणि होळीचं दहन का करायचं त्याचीही कथा. प्राचीन काळी हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता जो स्वतःला अतिशय बलवान समजायचा. स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा. तसेच त्याला देवांचा देव विष्णू याचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते. परंतु याच्या उलट त्याचा पुत्र प्रल्हाद हा विष्णूचा अतिशय मोठा भक्त होता. अरे हिरण्यकश्यपूला ते अजिबात पसंत नव्हते. हिरण्यकश्यपू भक्त प्रल्हादाला घाबरवायचा खूप प्रयत्न करायचा जेणेकरून तो विष्णूंचा नाद सोडेल. परंतु भक्त प्रल्हाद न घाबरता विष्णूंची उपासना करत असतात. शेवटी त्यांनी एक योजना केली की आपली बहीण होलिका हिला आपल्या मांडीवर भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसायची आज्ञा केली. कारण होलिकेला एक वर मिळालेला होता की ती आगीपासून स्वतःचं संरक्षण करू शकते. ते थोड्याच वेळात होलिका आपल्या मांडीवर भक्त प्रल्हादाला घेऊन चितेवर चढली. आग सुरू झाली तेवढ्यात एक आकाशवाणी झाली. कारण तिने त्या वरदानाचा दुरुपयोग केला होता. आकाशवाणी अशी झाली की जर तू दुरुपयोग करशील तर तू जळून भस्मसात होशील. आणि तेच झालं. भक्त प्रल्हादाला कोणी काहीच करू शकलं नाही कारण त्याच्या मुखात फक्त भगवान श्री विष्णूचेच नाव होते. आणि होलिका मात्र जळून भस्मसात झाली आणि हिरण्यकश्यपूचा पराभव झाला. भक्त प्रल्हाद तसाच्या तसा बाहेर आला सुखरूपपणे. सर्वजण अचंबित झाले. पण याचाच अर्थ असा की वाईटाचा अंत झाला आणि जे काही चांगलं आहे ते आगीतून बाहेर आलं. म्हणजेच पवित्र मंगल ते राहिले. मग त्या दिवसापासून होळीचं दहन व्हायला लागलं. संध्याकाळी सर्वांनी गोडाधोडाचं जेवण करून तो दिवस अत्यंत उत्साहाने आनंदाने साजरा करायची प्रथा पडली. मग कोणी त्या दिवशी खीरपुरी करतं, कोणी पुरणपोळ्या करतं. जसं आपल्याला जमेल तसं सर्वजणं आपापल्या परीने तो सण उत्साहात साजरा करतात. उद्देश एकच असतो, जे अमंगल आहे ते आपल्याला होळीत टाकायचं असतं आणि जे मंगल आहे ते आपल्याला घ्यायचं असतं. दिवसभर गोडधोड खाऊन सगळ्यांशी सुसंवाद करून रात्री ही होळी पेटवली जाते. ज्यात घरातील जे आपलं निराशाजनक जे आहे, आपल्या आयुष्यातील जे निराशाजनक आहे ते सगळ्यांनी फेकून द्यायचं असतं या होळीत आणि एक नवीन सुरुवात करायची असते. मग अशी ही होळी संपूर्ण महाराष्ट्रात, भारतामध्ये, भारताच्या बाहेरही साजरी केली जाते. होळीपुढे नारळ वाढवून मोठमोठ्याने बोंबा घालायची सुद्धा प्रथा आहे. यावर्षीची आमच्या सोसायटीतील ही होळी. होय महाराजा, होय महाराज, इकडे आला. वेगवेगळ्या गावी होळीला शिमगा असेही म्हणतात. जवळजवळ 7 ते 8 दिवसापासून शिमग्याची तयारी चालू होते. गावातील मुलं 5-6 दिवसा अगोदर सरपण गोळा करायची सुरुवात करतात आणि हा शिमगोत्सव साजरा करतात. दुसऱ्या दिवशी होळीतल्या राखेने धुळवड साजरी करतात.
पूर्वी अशी आख्यायिका होती की राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमाचे वर्णन असणारे होळी आणि होळीच्या जोडीने रंग उधळून राधा कृष्ण आणि गोपी यांनी हा सण साजरा केला होता वेगवेगळ्या कलर्सने. तर अशा या होळीत तिरस्कार, त्याचबद्दल एकमेकांविषयी राग आहे तो घालवून एकमेकांविषयी प्रेम निर्माण करूया आणि ही रंगांची, प्रेमाच्या रंगांची उधळण करूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा.